नमस्कार मित्रांनो, मी आता आहे मेतक्यामध्ये. मेतक्यामध्ये मी एका लेखकांच्या घरी आलो आहे. दशरथ पाटील हे नाव तुम्ही ऐकलं असालच, त्यांचे पुस्तकंसुद्धा तुम्ही वाचलं असणार. मामांच्यावर आणि सत्यवायांच्यावर 8-9 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. तर त्यांचा आपण आता परिचय करून घेणार आहोत आणि त्यांचे अनुभवही ऐकणार आहोत. त्यांचं घर हे मेतक्यामधील बळुमांचं जे आत्ता मंदिर आहे त्याच्या अगदी समोर होतं आणि त्यांचं बालपण सगळं मेतक्यामध्ये गेलेलं आहे. तर त्यांचा आपण परिचय करून घेऊया आणि मामांच्या विषयीचे अनुभव आपण जाणून घेऊया. चांगलं 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 बाळुमांच्या नावानं सांग. मला तुमच्या बालपणाविषयी सांगा, तुमचा जन्म कधीचा आणि इथं मेतक्यामध्ये कसं काय. नमस्कार मित्र, माझं नाव दशरथ भाऊ पाटील, मेतकी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर. माझा जन्म 4/10/1954. माझं बालपण हे मेतकी गावातच गेलं. मेतकी गाव ते 400 ते 450 लोकसंख्येचं गाव, एकदम छोटं गाव होतं. पण त्या काळी सद्गुरू बाळुमामांच्यामुळे आमच्या गावाला फार पूर्वीपासूनच प्रसिद्धी आहे आणि मुळक्षेत्र म्हणून हल्ली तर ते जगजाहीरच झालेलं आहे. तर अशा ह्या गावात माझा जन्म झाला, एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात. अर्थात त्या काळीच्या याच्याप्रमाणे की माझं बालपण हलाकीचं आणि थोडं कष्टातच गेलं. आमच्या गावात 4th शाळा होती. मला 5वी, 6वी, 7वी हमीदवाडला करावी लागली. 8वी, 9वी, 10वी अर्जुननगर, पूर्वीचं जनता हायस्कूल अर्जुननगर, आज सध्याचं मोहनलाल जोशी विद्यालय. तर आई वडील तुमचे काय करत होते. माझे वडील सुभाषचंद्र बोस यांच्या आझादी सेनेत की ब्रह्मदेशात 2 वर्ष त्यांनी काढली. ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी आझाद हिंद सेनेची म्हणजे सुभाषचंद्र बाबूंचा अपघाती मृत्यू झाला म्हणून आपण, कारण काय अजून संशोधन चालूच आहे. आणि त्या अपघाती मृत्यूनंतर आझाद हिंद सेनेची जी वाताहत झाली ती कल्पनेच्या बाहेर आहे. ब्रह्मदेशातून माझे वडील आणि त्यांचे 2 मित्र कसेपशे कलकत्त्यापर्यंत आले आणि तिथून पुढे प्रवास त्यांचा सुखकर झाला. पण त्याचा तो जपान आणि ब्रह्मदेश पायी प्रवास आणि त्यांचे ते अनुभव त्यांनी कथन केले. त्याचवेळी बालपणी माझ्या डोक्यात असा एक हे आला की हे अनुभव आपण कुठेतरी लेखांच्या स्वरूपात पुढे करावं आणि याच्यातून माझा लेखकाचा जन्म झाला. परंतु वडील तिकडनं आल्यानंतर ते शेतकरी म्हणूनच राहिले. आईसुद्धा माझी अर्थातच गृहिणी आणि शेतात काम करायची. आम्ही 3 भावंड 3 बहिणी आणि यांचं संगोपन करता करता त्यांच्या नाकीनं व्हायचं आणि एकदम हलाकीच्या परिस्थितीत आमचं बालपण आणि शिक्षण झालं. बर, बालपण तुम्ही म्हटला तुमच्या मंदिरासमोरच तुमचं घर. हो हो हो. मामांना तुम्ही लहानपण असताना बघितलंय का. हो, अगदी म्हणतात ना लहान मुलांना कळतंय कळत नाही, तर कळायच्या अगोदरपासूनच मामा आमच्या नजरेसमोर. कारण 1932 अगोदर काही वर्षापूर्वी मामांचं आमच्या मेतकी गावात आगमन झालं आणि तो काळ म्हणजे आमच्या जन्मापूर्वीचा होता, जसा स्वातंत्र्यपूर्व काळ तसा म्हणतात. आणि 1932 त्यांनी इथं भंडारा चालू केला आणि त्यानंतर ते मामा आमच्या गावचेच झाले. आणि त्यानंतर 54 माझा जन्म, अर्थातच त्यावेळी मामा म्हणजे आमच्या गावचे रोळलेलेच होते. आणि त्या काळी त्यांचं घरदार वगैरे काही नव्हतं, त्यांचा मेंढपाळाचा व्यवसाय होता. वर्षातून एकदा ते अकोळला त्यांचं जन्मगाव त्यांचा गोतावळा असायचा, बाळोबाच्या माळावर त्यांचा एक महिनाभर तळ असायचा. आणि त्यानंतर त्यांचा रूट असायचा की अकोळहून निघाले की निपाणे हमीदवाडा ह्या मार्गे ते गारगोटे भडगाव वगैरे करत पुन्हा शिंदे वगैरे असे ते करत पुन्हा कर्नाटकात जायचे. आणि त्या दरम्यान की मेतक्याशी त्यांचा संपर्क आला की हमीदवाडचे तेली नावाचे एक त्यांचे गुरुबंधू होते मामांचे, तर तिथं हमीदवाडला त्यांचा तळ पडला की ते तेलेशी बोलत बसायचे आणि चर्चा करत असताना ते हमीदवाडा एक गाव माळरा नसल्याकारण बकरी चरायला जागा नसायची, ते बोलो बोलत ते गुरुबंधू दोघे असे बाहेर पडून तळ्याच्या काठावर आले. मेतके गाव हे आमचे नदीकाठाला हिरवंगार दिसलं. त्यावेळी मामाने विचारलं ते गाव कुठलं, तर तेली सर म्हणाले की ते मेतके, तर तिथं मला बकरी चरायला हे मिळेल का गावात जायला, तर ते म्हटले तिथले पोलीस पाटील आहेत ते माझे विद्यार्थीच आहेत त्यांना सांगतो तिथं जा. ते कोण म्हटलंय भेटलेले ते तेली ते गुरुबंधू गुरुबंधू मामांचे गुरुबंधू. हा म्हणजे मामाला ब्रह्मज्ञान झाल्यानंतर मामा हे झाल्यानंतर आमच्या गावाशी संलग्न झाले. आणि त्यानंतर मामा इथं वरचेवर म्हणजे मामा कुठेही जरी असले जगाच्या पाठीवर तर मामा म्हणजे मेतके समीकरण त्यावेळीपासूनच जुळलं गेलं. आणि मग
ते काय करायचे, कुणाच्या घरात वगैरे थांबायचं नाही. एकतर आंबाबाईचं देऊळ, गाव गोविंदर पाटीलांचं, दत्तात्रय गणपत पाटील, गंगाराम गणपत पाटील यांचं घर, आणि कुशाबा बळवंतांचे स्वयंसहाय्यक म्हणा सध्याच्या भाषेत, आणि त्यावेळीचे खाजगी त्यांचे कारभार आहे कुशाबा बळवंत. ह्या तिघा चौकांच्या घरी आणि ठराविक घरी ते जायचे, पण ते तात्पुरते. आणि आता जिथं मामाचं मंदिर आहे मेतक्यात, त्याच्या पाठीमागे चिंचेचं झाड होतं, आणि त्या चिंचेच्या झाडाखाली मामा हमखास भेटायचे. इकडून तिकडून कुठं आले की चिंचेच्या झाडाखाली, नाही तर पाटलाच्या घरात कुशाबा बळवंत किंवा अंबाबाईचं मंदिर, असे ते ठराविक असायचं. आणि ते काय होतं की पाटलाशी संलग्न जास्ती असल्या कारणानं पाटलांचं घरही आमच्या समोर त्यांचा सर्वसाधारण वाडाचा आहे जुन्या पद्धतीचा. आणि चिंचेखाली म्हणजे आम्ही लहानपणापासून म्हणजे रांगता असल्यापासून मामांच्या अवतीभोवतीनं असायचे. बर, मामांच्या तुम्ही अवतीभोवती त्यावेळेला असायचं. इथं मामा आले, तुम्ही म्हटलं चिंचेचं झाड, ते चिंचे झाड कुठं होतं नेमकं? आता नेमकं जे म्हणजे आता हल्ली ते तोडलं गेलं, कारण त्याला बरीच वर्ष झाली, त्या झाडाला 150 वर्षापूर्वीचं ते असावं. मंदिराचे जसं म्हणजे हे होत गेलं, विस्तार होत गेला, त्या विस्तारात ते झाड म्हणजे पडलं गेलं, तोडलं गेलं. तुम्ही तुमचा जन्म 54 66 मामांचं महानिर्माण झालं. बरं, त्यावेळेला जे इथे मेते प्रसिद्ध कशासाठी आहे, खांबासाठी, तर त्या खांबाविषयी माहिती सांगा. खांबाविषयी म्हणजे 1932 म्हणजे मामांचं हे अध्यात्म वाढत गेलं, तसं त्यांचं ह्याच्यातलं म्हणजे लोकांचं येणं झालं आणि त्यांच्या भक्ती मार्गातले लोक वाढत गेले. आणि ते काय करायचे, ते एकवर यायची, प्रत्येक आपापल्या सवडीने यायची. आणि ती फार मोठी म्हणजे लाख्या शेटजी निपाणीजी असू दे, कोल्हापूरची मिरची वाहिली बाई असू दे, म्हणजे बागलकोटपासून त्यावेळी माणसं येत होती. आणि ती परिचित नव्हती, सगळे अपरिचित, ती ओळखी काढत यायचे, आपली नावं गुप्त ठेवून म्हणजे मोठे मोठे यायचे. पण ह्या लोकांचं एकत्रित कधी हे झालं नव्हतं, गाटाभेट. आणि अनेक लोक म्हणजे त्यावेळी गुंडगुप्पीचे जयराम पाटील असून देत, किंवा आपले नंदाचे विठू पाटील असून देत, किंवा ही मेतक्याचे बाळाराम पाटील, कुबो पाटील, महिपत फेगडे, दत्तू फेगडे, ही जी मंडळी होती, ह्यांना वाटायचे की एवढी मोठी मोठी माणसं यायला मामांना भेटायच्यात, एक वेळा एकत्र ह्यांचं कुठेतरी हे झालं पाहिजे. आणि ह्याच्यातूनच ते वार्षिक भंडाऱ्याचं किंवा वार्षिक भक्तसोहळा त्यावेळी म्हणायचे. आणि त्यावेळी त्याचं एक सगळ्यांनी मिळून ठरवले की वर्षातून एकदा आपण जमू, आणि तेच म्हणजे अमलकी एकादशीला जमायचं ठरलं. अमलकी एकादशी 1932 मेतक्यात पहिला भंडारा भरवला गेला. आणि ह्याची खूण किंवा ह्याचं काहीतरी म्हणजे बोधचिन्ह किंवा एक दीपस्तंभ म्हणून काहीतरी असावा ही एक कल्पना निघाली. आणि त्यावेळी एक काहीतरी निशाणे असावे ह्याची, की इथे भंडारा अमुक वेळी चालू झाला. आणि त्यातून ती गरुड खांबाची कल्पना आली. गरुड खांबे नंतर दिलाय का एक खांब रोवायचा की इथं आमचा ह्या वेळेशी भंडारा झाला. मग तो खांब मग शेंडूरचा एक माणूस, त्याचं नाव आठवत नाही आता मला, शेंडूरचा माणूस म्हणला तो खांब मी आणून देणार. तर तो सागाचा खांब त्यानं ओढलं, शेंडूरात तोडून तो पायी स्वतः एकटा खांद्यावरून घेऊन आला होता, मोठा जमक झाडं तोडून घेऊन आला होता तो बिनून. आणि ते इथं आल्यानंतर त्याला खांबाचा आकार दिला, आणि त्या भंडाऱ्यात तो रोवला गेला. म्हणजे माझं बालपण गेलं हे मी स्पष्ट सांगतो, तो खांब किती वेळा दळमळला किती काय झाला, पण तो खांब जसा आहे तसा आहे. आपण शेतकरी लोक आहात, तुम्हाला माहिती आहे, खळ्यात रोडल्या तेवढा पुढल्या वर्षी कामाला येत नाही, तो पावसाळ्यात पडून जातो. पण ते 1932 पासून तो खांब आम्ही त्या खांबाला धरून खेळलो, बागडलो, म्हणजे अनेक तिथं गोष्टी घडल्या गेल्या की खांब कल्ला गेला, तिरका झाला, आम्ही पुन्हा तो उभा करून ती दगडे ठिटून हे केलं, तरी तो खांब आहे तसा आहे, काही सुद्धा झाला नाही. आज त्या खांबाला चांदीचा वर्क देऊन आज तो खांब म्हणजे सगळ्यांच्या दुःखसुख मामाच्या पाश्चात ते मामाच्या हस्ते रोवलेला तो खांब. त्यावेळी मामा सरळ म्हणले की मी स्वैराचार्यांच्या गांडीत मेक मारतोय म्हणले, आणि ते खांब रोवलेला आहे तिने. आणि आज त्या खांबाची किमया म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला स्टॉक. आणि साहेब मला आणि एक सांगा, प्रकाश दीपक यांनी मला सांगितलं की तो खांब मंदिराच्या मागच्या बाजूला होता पूर्वी, आणि त्यानंतर आता तो इकडे आलाय, तर त्याविषयी जरा सांगा काय आहे त्या जागी साहेब, पूर्वीपासून आहे त्या जागी? हो हो, ते अजिबात झालेलं नाही की मी सांगितलं ना स्पष्ट, जिथं आहे तिथं तो कल्ला हे दळमळला तरी त्यानं आपलं मूळ सोडलं नाही, आणि कदाचित त्याच्यामुळे मूळक्षेत्र म्हणून मेतक्याला नाव पडलं. मी शरण आलो तुझ्या पा